पुढची बातमी पाहूयात. स्वतःला फकीर म्हणणारे पारनेर नगर मतदार संघाचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वतःच्या उमेदवारी अर्जासोबत 71 लाखांच्या संपत्तीचं प्रतिज्ञापत्र जोडलं आहे. यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. निलेश लंके यांनी गेल्या महिन्यात आमदार विजय औटी यांच्या विरोधात बोलताना मी फकीर आहे, माझं बँकेत खाते नसल्याचं वक्तव्य केलं होतं, मात्र निवडणूक अर्ज भरल्यानंतर त्यांची खरी संपत्ती समोर आली आहे. याविषयी विरोधक टीका करतायत. माझ्यावर विरोधक जी टीका करतायत की फकीराकडे एवढी संपत्ती आणि मालमत्ता कुठून आली, हा कशाचा फकीर, यावर निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात ते काय म्हणताय. आणि त्यात माझ्या स्वतःच्या नावावर काय 1 रुपयाची कुठं बँक बॅलन्स नाही ना. मला मी जो बँक बॅलन्स निवडणुकीच्या खर्चासाठी जो बँक बॅलन्स त्या खात्यावर भरला तो कुठला आहे. मला जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून 19 दिवसाच्या काळात जे पैसे मिळाले ते टाकलेलं मी. विरोधकांना टीका करायला काय, आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं उघडं करायची ही परिस्थिती. बँकेचं खातंसुद्धा मी 1 तारखेला अर्ज भरला, 29 तारखेला घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी 30 तारखेला मी बँकेत खातं खोललं.